यवतमाळ शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं नागरिकांचा व्यापाऱ्यांची देखील चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. सखल भागामध्ये पाणीच पाणी साचलं. अनेक भागामध्ये नाले तुंबले आणि दुसरीकडे शेत शिवारामध्ये मशागत करून मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसामुळे समाधान पसरलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आणि त्यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयानं रद्द केलंय. सोबतच त्यांना 2 लाखांचा दंडही ठोठावलाय. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं नवनीत राणांनी सांगितलंय आणि हा निकाल म्हणजे आपल्या पाठपुराव्याला यश असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. लसींच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण जाहीर केले. लोकसंख्या आणि लसीकरणाची क्षमता पाहून वितरण होणार आहे. 75% लसीकरणाचा भार हा केंद्र सरकार उचलणार आहे. 75% लस खरेदी केंद्र सरकार करेल आणि राज्यांना साठा पुरवला जाईल. खासगी हॉस्पिटलसाठी लसींचे दर आता निश्चित करण्यात आलेत. कोविशिल्डसाठी 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1410 रुपये ठरवण्यात आलेत आणि 1145 रुपयांना रशियाची स्पुटनिक व्ही लस मिळेल. आता लसींचे दर कोविन पोर्टलवर अपडेट होतील आणि या दरांनुसार लसीकरणाचे आदेश राज्यांना केंद्रानं दिलेले आहेत. 25% लसी या खासगी हॉस्पिटल्सना उपलब्ध करून देण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती आणि त्यानुसार हे दर निश्चित करण्यात आलेत. जुलैपर्यंत भारताकडे 56 कोटी लसींचे डोस असतील अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं पत्रकार परिषदेत दिली आहे. कोविशिल्डच्या 25 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचा यावेळी केंद्रीय आरोग्य विभागानं सांगितलंय आणि कोवॅक्सिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचा आरोग्य विभागानं म्हटलंय. केंद्राची पुढच्या महिन्यासाठी 47 कोटी लसींची ऑर्डर आहे. घरोघरी जाऊन लसीकरण हा उपक्रम अंमलात आणणं शक्य नाही असं केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. ज्येष्ठ नागरिक, विशेष नागरिक आणि अंधुणाला खेळलेले तसंच व्हीलचेअरवरच्यांना त्यांच्या घरी जाऊन लस देणं सध्या शक्य नसल्याचं केंद्रानं म्हटलंय. त्याऐवजी घराजवळ लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याचं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. राज्यात काल दिवसभरामध्ये 10891 रुग्ण आढळले आणि 24 तासांमध्ये 295 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 16577 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे